स्वच्छतेचे प्रसारक संत गाडगे बाबा संत गाडगे महाराजांचा जन्म वराडात शेंडगाव येथे एका गरीब कुटुंबात झाला आईबापांनी त्यांचे नाव ठेवले डेबू देबु। डेबूच्या लहानपणी वडील वारले त्यामुळे आई डेबूला घेऊन आपल्या भावाकडे येऊन राहिली डेबू मामाच्या शेतावर कष्ट करू लागला काम करायचे ते अगदी नीटनेटके आपला हात ज्याला लागेल ते सुंदर दिसले पाहिजे अशी त्याची काम करण्याची पद्धत होती काबाड कष्ट करणारे असंख्य लोक असतात त्यांचे दुःख दारिद्र्य पाहून त्याचा जीव तुटत होता तो ज्या समाजात वावरत होता त्या समाजातील लोकांचे वागणे त्याला आवडत नव्हते लोकांनी चांगले वागावे म्हणून तो त्यांना जीव तोडून सांगत होता चार चांगल्या गोष्टी सांगितल्या तरी आपले कुणी ऐकत नाही आपल्या शब्दाला वजन नाही आई आपल्यासाठी राबते कष्टते म्हणून आपण तिचे ऐकतो देबूनी मनाशी ठरवले की मी इतके कष्ट करीन की मी न बोलताही लोक माझे ऐकतील त्यांच्यात सुधारणा होईल वयाच्या एकोणतीसाव्या वर्षी गाडगेबाबांनी घरादाराचा सगळ्या सोयऱ्यांचा त्याग केला सगळी माणसे हे आपले सगळे सोयरे सगळे विश्व हेच आपले घर असे मानून ते वावरू लागले गावोगाव भजन कीर्तन करत ते फिरू लागले समाजात लोकात जे दोष दिसत ते जणू आपलेच आहेत त्याबद्दल आपण दंड भोगला पाहिजे अशी त्यांची भावना होती बाबा कसे दिसत डोक्यावर शुभ्र चांदीच्या रंगाचे केस पिंगट डोळे गोरा रंग अंगात फाटका पण स्वच्छ सदरा जाडजूड धिप्पाड देह नेसायला एक लुंगी एका पायात कापडाचा बूट तर दुसरा पाय अनवाणी हातात एक काठी अनेक गाडगे हात सदा नमस्कारांसाठी जोडलेले पण दुसरा कोणी पाय धरू लागला की ते पसार होत त्यांच्याजवळ सतत गाडगे असायचे म्हणून लोक त्यांना गाडगे महाराज म्हणत घर सोडल्यानंतर कधी कुणाच्या घरी ते जेवले नाहीत भिक्षा मागायची अन गाडग्यात जे पडेल ते खायचे त्यांनी कधी धड कपडे वापरले नाहीत चिंध्या घातल्या पांघरल्या झोपायला फक्त एक तरट किंवा घोंगडी उशाला हाताची घडी कुणाकडे भीक मागायला जावे तर त्याने म्हणावे तू तर चांगला धडधाकट आहेस माझ्या घरची लाकडे फोडून दे मग देतो तुला भाकर बाबांनी म्हणावे द्या कुऱ्हाड कुऱ्हाड हाती आली की घणा घण ढलप्या पाडून घाम गाळावा मालकाने भाकर आणायला घरात जावे तोवर बाबांनी कुऱ्हाड ठेवून पसार व्हावे बाबांचा पत्ता लागायचा नाही तहान भुकेची पर्वा कोण करतो भजन कीर्तन उपदेश हाच त्यांचा ध्यास गाडगे बाबांच्या कीर्तनाला दहा दहा हजार लोक जमू लागले त्यांच्या पायावर डोकी ठेवायला लोकांची झिम्बड उडू लागली ते कुणाला पाया पडू देत नसत लोकांनी सद्गुण शिकावे माझ्या पाया पडून उपयोग नाही असे त्यांचे म्हणणे असे कीर्तनात ते सांगायचे काय कळवळून ते म्हणायचे बाबांनो आपणच आपले भले केले पाहिजे माझ्या लेकरांनो अरे देव आपल्यातच आहे त्याला जाग करा हा उपदेश करत गावेच्या गावे शहरेच्या गावे, शहरे, शहरे गाडगे बाबांनी पायाखाली घातली बाबांचा एक नियम होता तो त्यांनी अखेरपर्यंत पाळला ज्या गावी ज्या वस्तीत ते जात तेथे खराटे फावडी घमेली मागवत मग सर्व गाव झाडून स्वच्छ होई या गर्दीत कुणी पाया पडायला आला कि एक तडाखा देऊन बाबा म्हणत तुम्ही स्वतः तर काम करत नाही अन दुसरा करतो तर असे आडवे येऊन पडता व्हा बाजूला बघा हे गाव कसं साजरे गोजर दिसत आता त्यांनी जात मानली नाही त्यांचा देव म्हणजे अनाथ अपंग दरिद्री दुःखी लोक रंजल्या गांजलेल्यांची सेवा हीच बाबांची देवपूजा संत गाडगे बाबांना गाडगे महाराज असेही म्हणत